सामना सुरू होते. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना जय मानकेश्वर वेंगुर्ला विपक्ष भद्रकाली गुढी पुणे या संघा दरम्यान पाहायला मिळतोय. चिपणे संघ बऱ्याच वेळा एकमेकांच्या विरोधात येतात, परंतु कुठच्या वेळी कुठचा संघ हवी होतोय पाहावं लागेल. दोन्ही संघ हे टीमची चान्स असेल या मॅच मध्ये. तो संघ जिंकेल तो संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. ही सामना रे दोन हा म्हणजे ही 10 मिनिटाचा खेळ पाहावं लागेल या मैदानावरती. ज्याचे क्रमांक 24 नीरज असेल यावेळीच हेड कोचच्या वरती पाहावं लागेल. नीरज कशा प्रकारचा खेळ करतोय तर दुसरा बाजूने पाहावं लागेल अथर्व कशा प्रकारचा खेळ करतोय. त्याची पण अनुभव दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. जय मानकेश्वर संघाचा जर विचार केला असेल तर उपकार सातेलकर असेल जबाबदारी असलेल्या उपकार वरती. निश्चितपणे बऱ्याच वेळा सुरेख कामगिरी करण्यास बाहेर असलेला खेळाडू उपकार यावेळी मात्र पुन्हा एकदा रेनबोच्या वरती पाहायला मिळतो. या मॅच मध्ये पहिल्यांदाच चढायची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. तर दुसऱ्या बाजून देखील जबाबदारी असेल अथर्वच्या खांद्यावर. दुसऱ्या बाजूने कौस्तुभच्या खांद्या देखील जबाबदारी असेल गुरुपूर संघाची. निश्चितपणे जसे क्रमांक 17 असेल यावेळीच माघारी परततोय. या वीस देखील माघारी परततोय. थर्ड रेड असेल टू ऑर टायरेड घ्यावं असेल पॉईंट घ्यावा लागेल नाहीतर बेंच वर जावं लागेल. भद्रकाली गुढीपूर संघाचा खेळाडू माझ्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे प्रो कबड्डी आणि प्रो कबड्डी मध्ये मुळे बदललेले हे नियम त्यातीलच हा एक नियम डोअर डायरेक्ट पाहायला मिळतोय. ज्यावेळेस अप्रतिम अटॅक पाहायला मिळतोय परंतु खेळाडू बॅच्या बाहेर पाहायला मिळतोय. दोन्ही संघाला एक एक गुण हा पाहायला मिळतोय. थर्ड असेल डू ऑल टायरेड पॉईंट घ्यावा लागेल नाही तर बेंच वर जावं लागेल. ओंकार सटेलकर असेल यावेळी थर्ड बॉलच्या वरती. बोनसचा प्रयत्न हा पाहायला मिळतोय. ज्यावेळेस मात्र थोडीची चूक पाहायला मिळते. टॅकल प्रयत्न हा पाहायला मिळतोय. माघारी परत या अभेस देखील एका गोलाची कमाई करतोय. दोन विरुद्ध एक गुणसंख्या ही पाहायला मिळतोय. माघारी परत या अभेस देखील एमटीडची सांगता करून माघारी पाहायला मिळतोय. माघारी परततो. या बीच देखील दोन्ही संघाचा विचार केला असेल तर इथे सुरेख खेळ करता येईल. निश्चितपणे डू ऑल टायरवर टायर रेडवर मॅच घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने अशा प्रकारचा खेळ होतो या सेमी फायनल मॅच मध्ये. निश्चितपणे पाहावं लागेल निर्णय ठरू शकतो कारण तो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. संघ कुठचा असेल निश्चितपणे निश्चित करणारा हा सामना मैदानात पाहायला मिळतोय. जसं क्रमांक 17 थर्ड असेल डू ऑल टायरेड असेल पॉईंट घ्यावा लागेल. सात डिफेन्स बोनस पॉईंट देखील ऑन असेल यावेळीच. यावेळीच सुरेख टॅकल नीरज टॅकलची शेट करतोय आणि मात्र त्यानंतर सुरेख 7 डिफेन्सची दाबते आणि मात्र यावेळीच पॉईंट पाहायला मिळतोय गुढीपूर संघाला. दुसऱ्या बाजून देखील थर्ड रेड ही पाहायला मिळते. ओंकार असेल यावेळीच रेड बळूच्या होती. मागच्या टू ऑल टायर मध्ये पॉईंट घेतला होता परंतु या रेड मध्ये यावेळीच देखील समोरून बॉडीला ब्लॉक करतोय सुरेख डिफेन्स हा पाहायला मिळतोय मैदानात. आणि मात्र भद्रकाली गुढीपूर संघ प्रतिम डिफेन्स मात्र ओंकार साडेलकरची मात्र बाहेर करायला यश प्राप्त करतोय. ओंकार साडेलकर लागेल मैदानाच्या बाहेर. क्रमांक 1 यावेळी माघारी परततोय. नीरज असेल पसून झालेला प्रयत्न हा पाहायला मिळतोय. पाचचा डिफेन्स असेल बोनस पॉईंट ऑफ असेल. खूप खोलवर जावं लागेल जर पॉईंट घेत असेल तर. परंतु नीरज कशा प्रकारचा खेळ करतोय कशा प्रकारचा खेळ या मैदानात दाखवतोय पाहावं लागेल या मॅच मध्ये. माघारी परततोय
एमटीडीची सांगता आपण मात्र अथर्व असेल यावेळी सेलेबरच्या होती. तशी पुणे सुरेख खेळाचं प्रदर्शन असेल अथरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पत्रकाली गुडीपूर संघाच्या अजून खेळताना पाहायला मिळतोय. तशी पुणे माघारी परततोय पत्रकाली गुडीपूर संघ. जसे क्रमांक 24 असलेले यावेळीच धीरज रेडभोरच्या वरती. थर्ड टेन असेल डू ऑल टायर्ड असेल यावेळीच मध्ये. जसे क्रमांक 1 चा खेळाडू पाहायला मिळतोय यावेळीच मात्र सुरेख अँकल होल्ड हा पाहायला मिळतोय. थर्ड असेल यावेळी देखील डू ऑल टायर यश क्रमांक 12 असेल. चारचा डिफेन्स हा मैदान पाहायला मिळतोय. यावेळीचा सुरेख एस्केप पाहायला मिळतोय. खूप पाहायला मिळतोय अथर्व रनसेन करून तिची पुणे किती गुणाची कमाई करतोय. दोन गुणांची आझाद फोंडा दोन्ही संघ आपल्याला दुसरा पुकार. जय महाराष्ट्र सावंतवाडी विपक्ष आझाद फोंडा दोन्ही संघ आपल्याला दुसरा पुकार. दोनचा सच्च यावेळी मैदानात पाहायला मिळतोय. माघारी परततोय यावेळी मात्र एमटीडीची सांगता करून माघारी पाहायला मिळतोय. जसे क्रमांक 7 असेल यावेळी रेडमच्या होती. बॉबी लायता कसलो रांडीच्या तुका बॉबी लायता मस्त माघारी परततो. यावेळीच देखील एमटीडीची सांगता अंका साडेलकर यावेळीच पहिला पहिला पाहायला मिळतोय. दोनचा संच असेल सुपर टॅकलची संधी असेल. तिचीपणे प्रो कबड्डीमध्ये बदललेले नियम आणि त्यातलेच हा एक नियम सुपर टॅकल. ज्यावेळीच तीन किंवा तीन पेक्षा कमी डिफेंडर मैदानात असतात त्यावेळीच हेडरला धकडलं गेलं तर दोन गुण पाहायला मिळतायत आणि तेच दोन गुण घेण्याचा मात्र यावेळीच 2-2 एकूण 4 गुणांची कमाई करतोय. जय मानसेश्वर वेंगुर्ला संघ. माघारी परततोय यावेळीच माघारी परततोय. जसे क्रमांक 12 असेल यावेळीच. दोन दोन 1-2 चा संच हा मैदानात पाहायला मिळतोय. निश्चितपणे तिचे सुरेख दर खेळाचं नियोजन आयोजन नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळा नवीन खेळाडूंना एक व्यासपीठ प्राप्त व्हावं त्यासाठी ही स्पर्धेचं आयोजन हे मैदानात पाहायला मिळतंय. तिचीपणे अतिशय यशस्वीरित्या ही स्पर्धा आतापर्यंत आपण हाताळतोय. मात्र शेवटच्या टप्प्यात मात्र स्पर्धा येऊन टिपते. तिचीपणे या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना जय मानसेश्वर वेंगुर्ला आणि पत्रकाली गुडीपूर संघादरम्यान. जय मानसेश्वर वेंगुर्ला संघ अनुभवाच्या जोरावर मात्र या कारण खुल्या गटात आपल्या ताकदीपेक्षा जास्त ताकदीचे खेळाडू असतात आणि त्याही देखील अतिशय सुरेख कामगिरी करतात. परंतु त्यापेक्षा अतिशय सुरेख कामगिरीच अपेक्षा असेल या मैदानावरती दोन्ही संघाला. निश्चितपणे आपल्या 30 सेकंदाच्या वेळेचा पुरेपूर वापर देखील करताना पाहायला मिळेल. माघारी परततोय यावेळी देखील अथर्व रणसिंग असेल यावेळी सल्लेवरच्या होती. जर मॅचचा विचार केला असेल तर अथर्व रणसिंग खूप कमी वेळा चढाईला पाहायला मिळतोय. 1-2 वेळा निश्चितपणे चढाई केली. निश्चितपणे सामना देखील थोडासा कालीगडसून कोणीतरी निरजन वाटतं. शेवटची 3 मिनिटं सामना संपायला शेवटची 3 मिनिटं यावेळी पाहायला मिळतायत. आवडलं मग ब्लॉग मस्त लागलं काली झकमार म्हणा झकमार म्हणा त्या का. निश्चितपणे कशा प्रकारचे ओंकार कशा प्रकारचा खेळ करतोय. यावेळीच केलं सुरेख बॅक होल्ड अप्रतिम बॅक होल्ड ओंकार पाहायला मिळतोय. ब्लॉक करे त्याला सांग ब्लॉक करतो ना म्हणा. यावेळी करंट करतो होती यावेळीच अथर्वची टॅकल. नेटवर्क बंद करून
शेवटची 2 मिनिटं थांबला संपायला. जसं की मग तू 12 असेल या बेस वरच्या होती. विचार केला तर या सामन्याचा तर 5 विरुद्ध यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना जय महाराष्ट्र सावंतवाडी पक्ष आझाद फोंडा. कितके 2008 तो शेवटचा 1 मिनिट अंतिम मिनिटाचा असेल अवधी बाकी. जसे क्रमांक 12 यावेळी होती आघाडी आहे मात्र आघाडी इथले वाढवण्याचा प्रयत्न होतोय. विजयाच्या अंबल टायवर एक बाजूने उभा असलेला जय महाकेश्वर वेंगुर्ला संघ तर दुसऱ्या बाजूने भद्रकाली गुडीपूर संघ. स्पीड मतलब करता इथं माघारी परत यावेळी देखील रेडर आहे शी हट हा वाजता होतो मी तर ऐकूच मारतो बेंचवर खावं लागेल. 12 असेल यावेळेस रेड मोर्चा होती त्यांच्या टीम ना तो समजले झाले मरे. आझाद फोंडा जय महाराष्ट्र सावंतवाडी दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल कृपया मैदानाचा बघायचा सामना संपतोय. त्यामुळे आझाद फोंडा आणि यजमान जय महाराष्ट्र सावंतवाडी दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल कृपया आपण आमची मॅच लागतील मैदानाचा बघा वाटतं.